मागील 2 तासापासून रस्ता जाम होता, पण आता DYSP तहसीलदार कलेक्टर साहेबाशी बोलून सोमवारी त्यांच्याकडे मीटिंग लावून ठेकेदारावरती गुन्हे दाखल करून आणि मला वाटतं त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आज सांगितलेलं आहे, आणि बैठक लावून जे जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची लोकांनी मागणी केली, आणि आम्ही सांगितलं की त्या मागणीला तिथे कलेक्टरकडे बैठक करून त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी केलेली आहे, आणि ते नक्की 100% आम्ही कारवाई करणार त्यांच्यावर. सुरळीत झाली सर. चला चला अजून काय चला बरोबर चल रे एका लाईन डबल लाईन नको. डबल लाईन नको सिंगल लाईन फक्त सिंगल लाईन बाजूला सिंगल लाईन पडणार काही करू नको.